सुरुवातीलाच एक ताजी बातमी येते पुण्यातून. पुण्यात आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर हल्ला करण्यात आलेला आहे. आताची ही ताजी बातमी आपल्या पुढे येते ती म्हणजे नाईट शिफ्टवरून परत राहणाऱ्या तरुणीवर हल्ला करण्यात आलेला आहे. प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाल्याचा संशयसुद्धा व्यक्त करण्यात येतोय. पुण्यात आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर हल्ला करण्यात आलेला आहे. नाईट शिफ्ट संपवून घरी परतत असताना या तरुणीवर हल्ला करण्यात आल्याचं स्पष्ट होते. प्रेम प्रकरणातून हा हल्ला करण्यात आल्याचा संशय असून पुण्यात आणखी एका महिला आयटी इंजिनियरवर हा प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे. मगरपट्टा इथल्या आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिलेवर तिच्याच मित्राने हल्ला केला आहे. जुबेर पटेल असं या मित्राचं नाव आहे. तिला चालत्या गाडीतून बाहेर फेकण्याचाही प्रयत्न करण्यात आला, त्यात ती जखमी झाली. या दोघांचे प्रेमसंबंध होते, दोघे एकाच कंपनीत काम करत होते, पण गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये भांडण सुरू होतं. आज पहाटे 4:30 सुमाराला दोघेही नाईट शिफ्ट संपवून ऑफिसच्या गाडीतून निघाले असताना त्यांच्यात भांडण झालं आणि जुबेरने तिच्यावर हल्ला केला. तिला गाडीतून बाहेरही टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. खडकी पोलिसांनी आता जुबेरवर गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटकही करण्यात आली आहे. त्याला आता कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे आणि याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया आमची रिपोर्टर मृणाल चपळगावकरकडून. मृणाल, आपण बघतोय की आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर प्राणघातक असा हल्ला करण्यात आलेला आहे. या प्रकरणी तिचा जो प्रियकर आहे त्याला सुद्धा अटक करण्यात आली आहे. काय अधिक माहिती मिळते? बरोबर आहे रचना. गेल्या काही दिवसांपासून ह्या आयटी पार्क मध्ये काम करणाऱ्या महिलांच्या बाबतीत अशा घटनांमध्ये वाढ झालेली आहे. कालही ही जी आयटी पार्क मध्ये काम करणारी मुलगी होती तिच्याच सहकाऱ्यांनी तिला मोबाईल मागितला आणि तो मोबाईल न दिल्यामुळे त्याने तिच्यावरती प्राणघातक हल्ला केला. तसंच तिला कॅब मध्ये जबर मारहाण केली होती आणि हा जो प्रकार आहे हा प्रेम प्रकरणातून झाल्याचं आता पोलिसांकडनं सांगण्यात येत आहे. त्या तिच्या त्या प्रियकरावरही आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याला काहीच वेळात कोर्टासमोरही हजर करण्यात येणार आहे. रचना, थँक्स मृणाल तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान पुण्यात आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर हल्ला करण्यात आलाय. तिच्यावर हा जो प्राणघातक हल्ला ज्या प्रियकराने केला त्याला सुद्धा आता पोलिसांनी अटक केली आहे.